नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात फोन पे वर लॉटरी लागल्याचे सांगत फसवणूक केल्याची घटना आली उघडकीस. अकाउंट मधून चोरले 76,443 रुपये. बनावट नोटा विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश. यातील 4 आरोपींना यवतमाळ पोलिसांनी केली अटक. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे पोलिसाने वाचवला प्रवाशाचा जीव. प्रवासी रूळ ओलांडण्याचा करत होता प्रयत्न. हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तुकडोजी नगर येथे रहिवासी असलेल्या मनोज ज्ञानेश्वर चिंचुलकर यांना एका व्यक्तीने फोन पे वर लॉटरी लागल्याचे सांगत मनोज यांची पूर्ण माहिती त्यांच्याकडून काढून घेतली व 76,443 रुपये अकाउंट मधून चोरी केले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागपुरात हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत 7 मे रोजी फोन पेच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. फिर्यादी मनोज ज्ञानेश्वर चिंचुलकर यांना एका व्यक्तीने फोनपेवर तुमची लॉटरी लागली आहे असे सांगितले. मनोज यांनी त्यांच्यावर विश्वास करत त्यांना आपल्या अकाउंटची संपूर्ण माहिती दिली. परंतु त्यानंतर त्यांच्या फोनपेशी कनेक्ट असलेल्या अकाउंटमधून 76,443 रुपये डेबिट झाल्याने त्यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशन गाठले. तर पोलिसांनी याबाबत माहिती दिली की फोनपे अशा कुठल्याही प्रकारच्या स्कीम देत नसतात. तुम्ही फोनपे वापरतात ते ठीक आहे, परंतु अशा कॉल किंवा मेसेजच्या आहारी जाऊ नका असे आवाहन कविता इखारकर यांनी नागरिकांना केले आहे. हो, ॲक्च्युली 7 तारखेला एक ज्ञानेश्वर विंचुरकर म्हणून आहेत, त्यांचं मेडिसिनचं दुकान आहे आणि फोनपेवर त्यांचे मेजॉरिटी व्यवहार असतात. त्याच्यावर एका व्यक्तीने 7 तारखेला फोन करून त्यांना सांगितलं, दुपारच्या दरम्यान फोन करून, की फोनपेचा मॅनेजर बोलतो आहे आणि तुम्हाला 5,000 रुपयाची लॉटरी लागलेली आहे. यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो आहे आणि ती लिंकवर तुमची संपूर्ण माहिती पाठवा. ती लिंक यांनी ओपन केली, त्याच्यावर संपूर्ण माहिती पाठवली. त्याच्या संदर्भात OTP आला, तो पण यांनी शेअर केला आणि तसं झाल्याबरोबर ताबडतोब 5 वेळा त्यांचं जे अकाउंट फोनपेशी कनेक्टेड होतं त्या अकाउंटमधून 4,889 रुपये 5 वेळा आणि 25,999 रुपये 2 वेळा असा 76,443 रुपयाची जी किम अमाऊंट जो आहे तो त्यांच्या अकाउंटमधून डेबिट झालेला आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला पहिलं हे लक्षात घेण्याची गरज आहे की फुकटामध्ये आपल्याला किंवा कोणालाही काहीच मिळत नाही. मी मागेही बऱ्याच वेळा संदेश दिलेले आहेत की तुम्हाला समजा मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचं कोणी आमिष दाखवत असेल तर असं होत नाही, हे पहिले समजून घ्या. नंतर समजा तुम्हाला तसं वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. फोनपे तुम्ही वापरत आहे तो काहीच इशू नाही आहे, पण लॉटरी वगैरे असले प्रकार होत नसतात. आपल्याला वारंवार असे मेसेजेस येत असतात, असे कॉल येत असतात, कोणीतरी सांगत असतं की मी हा व्यक्ती आहे. तर पहिले हे लक्षात घ्या की असे लॉटरी वगैरे प्रकार नसतात. समजा असले तर त्या व्यक्तीने ज्यांनी हे म्हटलेलं आहे त्याची ऑथेंटिसिटी चेक करा की खरंच हा व्यक्ती काय आहे, तसा आहे की नाही आहे. आणि कुठलीही लिंक, कुठल्याही नवीन व्यक्तीकडून आलेली लिंक ओपन करू नका. शक्यतो तुमच्याशी संबंधित असली, तुमच्या ओळखीतल्या माणसाने दिलेली असली तर ती गोष्ट समजू शकतं. त्यानंतर कोणाशीही आपली माहिती शेअर करू नका आणि OTP वगैरे शेअर करण्याचा मुद्दाच येत नाही. पण ही सगळी गोष्ट सुरू होते की आपल्याला हे समजण्याची गरज आहे की कुठलाही पैसा फुकटात मिळत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे प्रलोभनं येतील तेव्हा तेव्हा कॉशियसली प्रत्येक गोष्ट चेक करून प्रत्येक पाऊल अगदी व्यवस्थितपणे सुरक्षितपणे ठेवण्याची गरज आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. शहरात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना समोर येत आहे. अशातच आता नागपूर अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर धनंजय सेलोकर असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. तर त्यांना एक गाडी विकत घ्यायची होती, तर त्यांनी त्याची माहिती त्यांच्या सल्लागाराला दिली. तर त्याने तुम्ही RTOने गाडी घ्याल तर तुम्हाला स्वस्त दरात गाडी मिळेल असे सांगून त्यांनी त्यांची 11,11,000 घेऊन फसवणूक केल्याची माहिती अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली आहे. अजनी पुलिस स्टेशन में एक चीटिंग का ऑफेंस रजिस्टर्ड हुआ है, CR नंबर 291/22. उसमें डॉक्टर धनंजय सेलूकर जो सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में काम करते हैं उनको एक गाड़ी लेना था. तो वो गाड़ी
वेंटो गाड़ी, उनको फोक्स वैगन का वेंटो गाड़ी लेना था। तो उनके परिचय के एक आयुष अग्रवाल करके है जो एमपी में रहते हैं, उनसे उनका मुलाकात कुछ हॉस्पिटल के मशीन के लेन देन में हुआ था। तो उन्होंने उनको बताया कि मुझे ऐसा ऐसा गाड़ी लेना है। तो उन्होंने फिर अग्रवाल जो यहाँ इस ऑफेंस में एक्यूज है, उन्होंने बताया कि तुम महाराष्ट्र से यहाँ के जो बाकी आरटीओ के जो चार्जेस है वो बहुत ज़्यादा है, तो तुम एमपी में लोगे तो तुमको सस्ता गाड़ी मिलेगा, ऐसा बोल के फिर उन्होंने 11 लाख और 12 हज़ार रुपये उनसे लेके उनके साथ चीटिंग किया है। शहरातील दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्याचा आदेश आस्थापना विभागाकडून दुकानदारांना देण्यात आले। याबाबतची नोटीस देखील दुकानदारांना देण्यात आली असून येत्या 8 दिवसात दुकानदारांनी पाट्या मराठीत न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे। जानेवारी महिन्यात राज्य सरकारने राज्यातील दुकान आस्थापनाच्या पाट्या मराठीत करण्याचा आदेश दिला होता, मात्र या आदेशाची अद्याप कुठेही अंमलबजावणी झाली नाही। बदलापूर शहरात सुद्धा अनेक दुकाने आणि आस्थापनाच्या पाट्या अजूनही इंग्रजी किंवा इतर भाषेत आहेत, त्यामुळे दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्या याबाबत प्रशासनाकडून दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे। येत्या सोमवारपर्यंत पाट्या मराठीत करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आलेत। दुकानांच्या पाट्या मराठीत करताना इतर भाषेतील अक्षरे मराठीपेक्षा मोठी नसावीत अशा सूचनाही यावेळी दुकानदारांना करण्यात आल्या। येत्या सोमवारपर्यंत दुकानांच्या पाट्या बदलण्याची मुदत व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे। याबाबत दुकानदारांनीही सामंजस्याची भूमिका घेत दुकानांच्या पाट्या बदलण्यास सुरुवात केली। शहरातील सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत करण्यात येतील अशी माहिती व्यापारी संघटनेचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी दिली। मंगळवारी दुकाने व आस्थापन विभागाचे काही अधिकारी बाजारपेठेमध्ये आले होते। त्यांनी ज्या दुकानांना इंग्रजी भाषेत बोर्ड आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे, तसेच त्यांना 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे की ज्यात त्यांनी मराठी भाषेत बोर्ड लावायचे आहेत। तर आम्ही व्यापारी संघटनेच्या वतीने या शासनाच्या निर्णयाचं स्वागतच करतो। आपण ज्या राज्यात व्यवसाय करतो महाराष्ट्रात, त्याची राज्यभाषा ही मराठी असल्याकारणाने हे होणं जरुरी होतं आणि आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो व्यापाऱ्यांच्या वतीने। ज्या दुकानदारांचे इंग्रजी भाषेत आत्ता बोर्ड आहेत त्यांना आम्ही संघटनेच्या वतीने सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर बोर्ड बदलून शासनाला सहकार्य करावे। पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांना गुप्त बातमीदारातर्फे गोपनीय माहिती मिळाली की पांढरकवडा रोडवर काही इसम भारतीय चलनाच्या खोट्या नोटा विक्री करण्याकरता येत आहे, त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी रात्री गस्ती करणाऱ्या पोलीस पथकासह पांढरकवडा रोड परिसरात सापळा रचून 3 बनावट नोटा विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले। पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटांची विक्री करणाऱ्या इसमांना बेड्या ठोकल्या आहेत। सय्यद वसीम सय्यद जमील, वसीम शाह उर्फ मुन्ना अहमद शाह आणि दानिश शाह तय्यब शाह असे बनावट नोटा विक्री करत असलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले, त्यावरून पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असलेल्या पथकासह पांढरकवडा रोड परिसरात सापळा रचला असता 3 इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले, त्यावरून त्यांच्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून त्यांची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये 89 नग 200 रुपये किमतीच्या नकली नोटा आढळून आल्या। सदर इसमांची अधिक विचारपूस केली असता या नोटा शाकिब हमीद अकबानी राहणार मेमन कॉलनी यवतमाळ असे सांगितल्याने पोलिसांनी शाकिब हमीद अकबानी यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता 200 रुपये किमतीच्या बनावट 19 नोटा त्यांच्याकडे मिळून आल्या। बनावट मिळून आलेल्या नोटांचा रंग काही ठिकाणी फिक्कट तर काही ठिकाणी अतिगडद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट। नगर परिषदेच्या शून्य नियोजनामुळे दिग्रस शहराच्या नागरिकांच्या घशाला कोरड पडल्यामुळे अनेक महिला नगर परिषद येथे धडकल्या, परंतु महिला यांची समस्या जाणून घेण्यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। ज्वलंत पाणी प्रश्न असताना दिग्रस शहरातली वाल्मिक नगर, मोतीनगर, बौद्धनगर या सर्व शहराच्या नगरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। 11 दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नळ पाणीपुरवठा 1 तासाच्या आत बंद केला जात आहे, त्यामुळे कुटुंबाचा पाण्याविना उदरनिर्वाह कसा करावा याचा पेच निर्माण झालाय। शेकडो कोटी रुपये खर्च करून अरुणावती पाण्याचा प्रकल्प दिग्रस शहरामध्ये आणला गेलाय। या अरुणावती धरणातून वाशिम जिल्ह्यात शुद्ध पाणीपुरवठा नियमित होत आहे,
तसेच दिग्रज शहरामध्ये अरुणावती धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुद्धा करोडो रुपयांचा निधी खर्च करून पाईपलाईन आणल्या गेली. मात्र शून्य नियोजनामुळे व कामामध्ये कमिशनची गुणवत्ता असल्यामुळे पाईपलाईन होऊनसुद्धा दिग्रज शहराच्या नागरिकांची दुरावस्था दिसून येत आहे. त्यामध्ये नव्याने पाईपची भर घालण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी विशेष परिश्रम घेऊन 40 कोटी रुपये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दिग्रज शहरासाठी आणले आहे. त्या पाणीपुरवठ्याचे काम बाकी आहे. निगरगट्ट नगर परिषदेने ज्वलंत पाणी प्रश्न याकडे लक्ष घालून शहरातली महिलांनी पाणी समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष भाजपा कल्पनाताई पवार यासह इतर महिलांनी पाणीपुरवठा विभागाला कुलूप लावून प्रशासनाला केली आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैवत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी छत्रपतीचे वंशज खासदार संभाजीराजे यांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारून अवमान केल्याची घटना घडली. यावर मंदिर संस्थानाने पत्रक काढून संभाजीराजेंची माफी मागत पुन्हा असे होणार नाही असे म्हटले. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईसह इतर मागणींसाठी मराठा समाज व अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी आज तुळजापूर बंद पुकारला होता.
दैवत आणि तुळजापूरची तुळजा संबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये श्रीमंत राजे श्री संभाजीराजे यांना प्रवेशबंदी केल्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक दिलेली आहे तुळजापूर शहरवासियांनी. या प्रकरणात जे कर्मचारी असतील त्यांच्यावर योग्य ते कारवाई व्हावी यासाठी आजचा हा बंद ठेवलेला आहे सगळ्यांनी. आणि आणखीन एक सांगणं आहे माझं की तुळजापूरमध्ये कोविडच्या अनुषंगाने 2019 ज्या पूजा अर्चा वगैरे सगळ्या रूढी परंपरानुसार चालत आलेले आहेत ते सध्या बंद केलेले आहेत. पण आता कोविड आम्ही सर्वजण नाशिक सिन्नर येथून आलेलो आहोत. आज तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आम्ही खूप लांबून येथे प्रवास करून आलेलो आहोत. पण अचानक येथे येताच आम्हाला कळत आहे की देवीचं मंदिर हे बंद ठेवलेलं आहे आणि सर्व तुळजापूर हे बंद आहे. त्यामुळे येथे सर्व भाविकांची अडचण होत आहे आणि इतक्या लांबून श्रद्धेने एवढा दूरचा प्रवास करून सर्व भाविक येथे येत आहेत आणि त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे नक्कीच सर्वजण येथे खेद व्यक्त करत आहे आणि सर्वांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे स्थानकावर एक प्रवासी रूळ ओलांडताना लोकल ट्रेनला धडकणार असताना ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्याला ओढत फलाटाच्या दिशेने नेले. काही क्षणाच्या विलंबाने या प्रवाशाचा मृत्यू झाला असता मात्र या पोलिसांनी प्रवाशाला वाचवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चर्चा होती एका शाही विवाह सोहळ्याची. हा विवाह नेमका कोणाचा होता तर हा विवाह होता माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचा. लग्नाचा तोच शाही ताट तीच नवरी, मात्र गुलाबराव गावंडे नातवांच्या हट्टापाई पुन्हा एकदा बोलल्यावर चढले. गुलाबराव गावंडे हे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांचे वडील. काल गुलाबराव गावंडे आणि आशा गावंडे यांच्या लग्नाचा 41वा वाढदिवस होता. तर लग्नाच्या वाढदिवशी त्यांची पुन्हा एकदा विवाह करण्याचे ठरले होते. त्यानुसार अकोल्यातील फार्मसी महाविद्यालयात गुलाबराव गावंडे आणि आशा गावंडे यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या अनोख्या विवाह सोहळ्याची अकोल्यात चर्चा होती. यामागची भूमिका अशी होती की दरवर्षी आपण वैयक्तिक वाढदिवस साजरे करत होतो, परंतु त्यामधून समाजाला काही एक दिशा जात नव्हती. लग्नाचा वाढदिवस अशासाठी केलेले आहेत सुरू की प्रत्येक कुटुंबामध्ये जे मुलं मुली आहेत त्यांनी आपल्या आईवडिलाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे लग्नाचा. त्याचा मागील उद्देश असा आहे की दोघंजणं एकत्र आल्यामुळे आम्ही जन्माला आलो, 33 कोटी देवदेवता एकीकडे आणि आईवडील एकीकडे, म्हणून आईवडिलामुळे हे जग दिसलं. म्हणून आईवडिलाचं ऋण फेडण्यासाठी हा प्रत्येक कुटुंबाने त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे, हा यामागील उद्देश आहे. म्हणजे जीवनामध्ये सुख ज्याला म्हणतात ते या कार्यक्रमातून अनुभवायला मिळते, म्हणून आनंद वाटतो आणि चांगल्या प्रकारे हे मुलांनी घडून आणलं येऊ. खूप फरक आहे त्यावेळेच्या आणि आताच्या याच्यामध्ये. त्यावेळेस हे आनंदच वाटत होता आणि आता त्याच्यापेक्षा जास्त आनंद वाटतो की बा अशा पद्धतीने आता या वयामध्ये आमचा लग्न सोहळा साजरा केला मुलांनी, तर त्याचा खूप आनंद वाटतो. रामटेक जवळील वाहिटोला ते अंबाळापर्यंतचा रस्ता अनेक उणीव पुन्हा तयार करण्यात आल्याने येथे रोज अपघात होत असून मागील 30 दिवसात 6 लोकांचा जीव गेला आहे. तर अनेकांना दवाखान्याचे दार पाहण्यास भाग पडलेल्या रोडला दुरुस्ती करण्यासाठी तसेच शासन प्रशासनाला जागृत करण्यासाठी 11 मे रोजी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांच्या नेतृत्वात बसस्थानक चौक रामटेक येथे दहीबा शिंपून रोडची शांती करण्याचे आंदोलन करण्यात आले. वाईटोला ते अंबाळा मोडपर्यंतचा जीवघेणा रोड याची दुरुस्ती लवकरात लवकर करून लोकांच्या जीवाचा धोका दूर करण्यासाठी वाईटोला रेल्वे क्रॉसिंग जवळील रोड तयार करणे, रोडच्या बाजूला सर्व्हिस रोड तयार झालेला असून त्या रोडाचे मेन रोडामध्ये रूपांतर करून त्याच्या मध्यभागी डिव्हायडर तयार करणे, स्ट्रीट लाईट त्वरित चालू करण्याची मागणी, लंबे हनुमान मंदिर जवळील धामोड त्याच्या दुरुस्तीची मागणी, अशा अनेक मागण्या घेऊन 11 मे रोजी आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये रामटेकचे समाजसेवक श्री ऋषिकेश किंमतकर, अजय मेहरकुळे, अभिषेक डहारे, अजय खेडकरकर, ऋतिक अल्लडवार, सागर धावडे, अमोल गाडवे, अंकित टक्कामोरे, मंथन सरभाऊ, अक्षय घोडाकाडे, चैतन्य सज्जा, रितेश मोहरे,
हर्षल देशमुख, सागर मानकर, गौरव नागपुरे, देवा डोंगरे, सोहन चव्हाण, नंदू लोहभरे, अमरदीप मथुरे, रवींद्र जुमडे, ध्यानेश्वर आखरे, सुनील गजभिये, प्रफुल्ल मेश्राम आदीसह बसस्थानक चौकवरून उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले आणि आपल्या संपूर्ण मागण्यांचे निवेदन वंदना सरवंगपते यांना दिले. मागील 4 वर्षापासून बार्बिक कंपनीच्या मार्फत वाईटोला मनसर ते तुमसर पर्यंतचा हा जो रोड इथे बनवण्यात आलेला आहे, या रोडाच्या जो बांधकाम वाईटोल्यापासून ते अंबाळा मोडपर्यंत जे काम करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडला सर्व्हिस रोड टाकण्यात आलेले आहे व मुख्य रोडाच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारचे रेडियम किंवा कोणत्याही प्रकारचे बॅरिकेडिंग करण्यात आलेली नाहीये. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या पण काही गाड्या आहेत त्या आमोरासमोर येत असून एक हप्ता दोन हप्त्यानंतर प्रत्येकी वर्षभरापासून मागच्या हा कार्यक्रम चालू आहे की ऍक्सिडेंट होत आहे आणि लोकांचा जीव सुद्धा जात आहे. VKB न्यूजसाठी रामटेक येथून रोहन मेहर यांची रिपोर्ट. आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.